नमस्कार मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात अनेक समस्या किंवा अडचणी असल्यास त्या सर्व प्रकारच्या समस्येवर निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचा उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर होईल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा केल्यास किंवा कसलीही भयंकर भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होते. याशिवाय ग्रहदोष, कर्जमुक्ती या समस्या दूर होतील. तसेच आपली सर्व मनोकामनांची म्हणजे संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. याशिवाय ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. तसेच सर्व चमत्कारी फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत. औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतील. एका पौराणिक कथेनुसार एकदा हिरण्यकशिपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता. कारण हिरण्यकशिपू हा एक राक्षस होता. भक्त प्रल्हादला खूप त्रास देत असत, तसेच त्याचा छळ करत असत. एकदा त्याने विचारले की कुठे आहे तुझा देव, तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरात आहे. हे ऐकून हिरण्यकशिपूने तेथे असणाऱ्या औदुंबर वृक्षाच्या लाकडाच्या खांबाला पायाने लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकशिपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरले आणि त्याचे पोट फाडले. परंतु हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहांचे नखांमध्ये प्रचंड जळजळ व्हायला लागली. त्याचवेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान नरसिंहांना त्यांची नखे फळामध्ये घासायला सांगितली. औदुंबर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहांच्या नखांचा दाह संपला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मींचा सदैव औदुंबर वृक्षामध्ये वास राहील. त्याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहांचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील नदीच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे. तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नरसिंह सरस्वतींनी अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा त्या 64 योगिनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तिथून जाऊ नये. त्यासाठी त्यावेळी नरसिंह सरस्वतीने सांगितले की काळजी करू नका, मी सदैव ह्या औदुंबर वृक्षामध्ये राहील. याशिवाय औदुंबर वृक्ष हा शुक्रकारक असतो. शुक्रग्रह हा धनसंपत्ती ऐश्वर यांचा कारक असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचबरोबर या वृक्षामध्ये नरसिंह सरस्वतींचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही. हा उपाय करण्यासाठी आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही हा उपाय करू शकता. पण हा उपाय करण्याच्या एक दिवस अगोदर औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच पिवळे फूल अर्पण करावे. याशिवाय या झाडाला अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करावी व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादे आटपून औदुंबराच्या मुळ्याचा एक लहानसा तुकडा कापावा. तो तुकडा गंगाजल अथवा पाण्याने स्वच्छ धुवून साफ करावा. त्यानंतर हे मूळ आपल्याला देवघरामध्ये एखाद्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरून त्याच्यावर चण्याची डाळ ठेवून त्याच्यावर हे मूळ ठेवावे आणि त्याची मनोभावी पूजा करून प्रार्थना करावी. त्यामुळे अडलेली कामे तसेच जीवनातील सर्व संकटे ग्रहदोष यातून मुक्तता मिळते आणि ग्रहदोष निघून यातून मुक्ती मिळते. आणि यानंतर हे मूळ शक्य असल्यास देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीचा किंवा स्टीलच्या डब्बेमध्ये कुंकू टाकून ठेवावं. याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या ताईतमध्ये देखील बनवून हातावरती हे धारण करू शकतो. ह्या उपायांमुळे आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.